नमस्कार, आज आपण महिलांसाठी अत्यंत उपयोगी टिप्स बघणार आहोत. सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. एक महिला किचनमध्ये काम करत असतात. खूप महिलांना काम करताना किचनमध्ये असणारे पदार्थ तोंडात टाकायची सवय असते, जसे की शेंगदाणे, बिस्किट, फरसाण, मुरमुरे इत्यादी. पण हे शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. ह्यामुळे चयापचयची प्रक्रिया बाधित होते. 2. महिलांना काम करताना चहा घेण्याची सवय असते, तर चहा कमीत कमी घ्यावा आणि चहामध्ये साखर कमी कमी घालावी. 3. महिलांनी एका जागेवर जास्त वेळ बसू नये, त्यामुळे पोटावर फॅट्स वाढवण्याचे प्रमाण वाढते. 4. महिलांनी बाहेर जाताना तोंडावर स्कार्फ बांधावा, त्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. 5. जेवणाच्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करावा, तसेच दिवसातून 2 वेळा जेवण्याचा प्रयत्न करावा. 6. महिलांनी नेहमीच काहीतरी आवडीनुसार काम करावे. कामात गुंतल्यामुळे फालतू गोष्टींकडे लक्ष जात नाही. 7. महिलांनी जास्त उरलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून उगाच खाऊ नये, त्यामुळे आपण जास्त चरबीला आमंत्रण देतो. 8. महिलांनी रोज झोपताना चिमूटभर हळद टाकून दूध प्यावे. दूध नको असेल तर पाण्यात टाकून प्यावे. 9. महिलांनी 35 वर्षापासूनच कार्बोहायड्रेट्स कमी करण्यास सुरुवात करावी आणि योग्य आहार, जसा की मोड आलेली कडधान्य, प्रोटीन, फळे, भाज्या यांचा समावेश करावा, जेणेकरून सगळे व्हिटॅमिन शरीराला मिळतील. 10. महिलांनी स्वतःला स्वच्छ आणि नेटनेटके ठेवा, तसेच स्वच्छ कपडे घालावे. 11. सुरुवातीपासूनच थोडी थोडी बचत करायला सुरुवात करावी. 12. महिलांनी नेहमी थोडे दानधर्म करावा, तसेच गरजूंना मदत करावी, त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. 13. प्रत्येक वर्षी ब्लड टेस्ट कराव्यात, त्यामुळे काही गंभीर आजार योग्य वेळेस समजतात. 14. रोज कमीत कमी पाऊण तास तरी व्यायाम करावा. 15. रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची सवय लावावी. 16. महिलांनी आपली ब्रेस्ट 2 ते 3 महिन्यातून एकदा आंघोळीच्या वेळी चेक करावी, कुठे गाठ तर नाही ना. 17. रोज रात्री झोपताना दात घासूनच झोपावे, त्यामुळे दाताचे आयुष्य वाढते. 18. महिलांनी पेप स्मियर टेस्ट 2 वर्षातून एकदा करावे. 19. महिलांनी B12, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, ओमेगा 3 या खनिजांचा पुरवठा शरीराला होईल यासाठी योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करावा. 20. पुरेशी झोप मिळेल याची काळजी घ्यावी. सुट्टीच्या दिवशी 2 तास झोप घ्यावी. 21. महिलांनी ताणतणाव, टेन्शन, खूप विचार करणे ह्यापासून लांब राहावे. 22. शक्य असेल तर योगा करावा, त्यामुळे मन आणि शरीर दिवसभर फ्रेश राहते. 23.
रोज पोट साफ होईल याची काळजी घ्यावी.